आज ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की डॉक्टर अर्चनाते पाटील आणि राजेश्वरजी रिठुरे हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत. अर्चनातेंचा गेल्या 30 वर्षाचा सामाजिक क्षेत्राचा अनुभव आहे. त्या थेट राजकारणात जरी काम करत नव्हत्या तरी देखील माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांच्या समवेत राजकारणाशी अतिशय निकटचा संबंध त्यांचा होता आणि जाणीवपूर्वक सामाजिक कार्यात त्यांनी स्वतःला ठेवलं होतं. संभाजी भैयांनी सांगितलं ते खरं आहे की अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. 5-7 वर्ष आम्ही त्यांच्या पाठीमागे लागलो होतो की त्यांनी राजकीय क्षेत्रात यावं, पण त्यांचा सामाजिक क्षेत्रात कल अधिक होता. मात्र मला अतिशय आनंद आहे की त्यांनी फायनली निर्णय केला, कारण मी त्यांना एक गोष्ट सांगितली की भलेही शिवराज पाटील चाकूरकर साहेब हे काँग्रेसमध्ये काम करत होते, आम्ही भाजपमध्ये काम करतो, पण चाकूरकर साहेबांनी जी काही लिगसी तयार केली आहे ती अत्यंत मोठी आहे. एक अतिशय प्रामाणिक सज्जन आणि मूल्य अधिष्ठित राजकारण करणारा राजकारणी अशा प्रकारची त्यांची प्रतिमा आहे. आणि ही जी लिगसी आहे ही पुढे नेण्याचं काम तुम्ही करू शकता. आणि त्यांनीही मला सांगितलं की मी राजकारणात कधी काम करणार नव्हते, पण ज्या प्रकारे मोदी साहेब गेल्या 10 वर्षामध्ये भारताला एक दिशा देत आहे, गती देत आहे, प्रगती देत आहे, आणि मी सामाजिक काम करताना ज्या शेवटच्या माणसाकरता काम करत होते त्याच्या जीवनात जे परिवर्तन मोदी साहेबांनी केलं आहे त्यातनं मला देखील अशी प्रेरणा मिळाली की आता सामाजिक कार्यातनं राजकीय कार्याच्या मुख्य धारेमध्ये आपण समाविष्ट झालं पाहिजे. आणि चाकूरकर साहेबांनी ज्या प्रकारची मूल्यधिष्ठित राजकारण केलं तशा प्रकारचं राजकारण आज जर करायचं असेल तर ते मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये करता येईल. आणि म्हणूनच मी भारतीय जनता पक्षात तुमचा सगळ्यांचा मला आग्रह होता, आता मी निर्णय केला आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की आज त्यांच्या प्रवेशामुळे एक अतिशय मजबूत असं नेतृत्व लातूर जिल्ह्यात आणि मराठवाड्यात आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे. मागच्या काळात बसवराज पाटील साहेबांनी प्रवेश केल्यामुळे एक चांगलं नेतृत्व आम्हाला मिळालं. आता ताईंच्या प्रवेशाने मला असं वाटतं की निश्चितपणे म्हणजे निवडणुकीत तर त्याचा फायदा होणार याबद्दल कोणाच्या मनात शंका नाही. आमचे सुधाकरराव शिंगारे यांची जागा ही अधिक ताकदीनं निवडून येईल, धाराशिवमध्ये देखील आम्हाला त्याचा फायदा होईल याबद्दल आमच्या मनात शंका नाही. पण त्यासोबत एक लॉंग टर्मचं नेतृत्व, आज आपण पाहतोय की ज्या प्रकारे मोदीजींनी सर्व क्षेत्रामध्ये महिलांचं नेतृत्व उभं राहिलं पाहिजे याकरता प्रयत्न सुरू केले आहेत, अशा काळात एवढं चांगलं नेतृत्व हे भारतीय जनता पक्षात आलं म्हणून मी अतिशय मनापासनं त्यांचं स्वागत या ठिकाणी करतो. आणि त्याचसोबत आमचे राजेश्वरजी निठुरे 8 वेळा नगरसेवक, 7 वेळा नगराध्यक्ष, एक प्रकारे मी असं म्हणेन
की मोठी राजकीय कारकीर्द त्यांना लाभली आणि लोकांचं सातत्याने प्रेम हे त्यांच्यावर राहिलेलं आहे, जमिनीशी जुडलेला, सर्वसामान्यांमध्ये काम करणारा आणि प्रत्येकाला आपल्या घरचा माणूस असा वाटणारा अशा प्रकारचं नेतृत्व आज भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी सम्मिलित होत आहे. खूप प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे, त्यांनी अनेक महामंडळांवर काम केलं आहे, कमिट्यांवर काम केलं आहे, त्यामुळे परिपक्व अशा प्रकारचं नेतृत्व हे आज या ठिकाणी येत आहे. उदगीर असेल, लातूर जिल्हा असेल, यामध्ये निश्चितपणे त्यांच्या प्रवेशाने भारतीय जनता पक्षाला एक मोठा फायदा होईल. खूप वर्ष त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये काम केलं, काँग्रेसचे जे अनेक शीर्षस्थ नेते होते त्यांच्या अतिशय जवळचे म्हणून त्यांनी काम केलं, पण आता ते देखील भारतीय जनता पक्षात काम करतायत आणि आम्हाला विश्वास आहे की त्यांच्या येण्यामुळे देखील एक मोठा फायदा आम्हाला या ठिकाणी मिळेल. मी आज या दोनही व्यक्तींचं भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो आणि मला विश्वास आहे की येत्या काळातली त्यांची वाटचाल ही अतिशय चांगली या ठिकाणी असेल. खरं म्हणजे ताईंनी तर सांगितलं की मंचावरचे सगळेच लोक हे त्यांना आग्रह धरत होते, म्हणजे या ठिकाणी कराड साहेब असतील, राणा जगजित सिंग असतील, अभिमन्यू पवार असतील, सगळ्यांचा आग्रह होता. तरी आता तुम्ही त्यांचा आग्रह सगळ्यांचा मान्य करून आल्या, आता तुम्ही पुढच्या काळामध्ये एक मजबूत नेतृत्व उभं करा ज्याप्रकारे तुम्ही सामाजिक काम उभं केलं, आता तेवढ्याच ताकदीनं राजकीय काम तुम्ही उभं करावं अशा प्रकारची मी शुभेच्छा तुम्हाला या निमित्ताने देतो आणि पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करून मी माझं स्वागतपर मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद.